There's no one like you, my little girl. Your eyes so blue under those brown curls. Soon you're on your way. Promise me that you. आज रविवार असल्यामुळे सगळंच अगदी निवांत सुरू आहे. दुधी भोपळ्याची भाजी अगदी आवडीने खाल्ली जात नाही. माझ्याच घरी नाही तर बऱ्याच जणांच्या घरीही असंच असणार आहे. तर दुधी भोपळ्याचा आज मी काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट बनवते जो की शरीरासाठी खरंच खूपच हेल्दी असतो. भोपळ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यामध्ये आणि त्याचमुळं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतो. याचबरोबर बरेचसे असे अमेझिंग बेनिफिट्स आहेत दुधी भोपळ्याचे आणि त्यामध्येच विटॅमिन सी जास्त असतं, त्यामुळं स्किन ग्लो करण्यासाठी ही मदत होते. फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे डायजेशनसाठीही हेल्प करतो. अशा या दुधी भोपळ्याची मी धिरडे बनवते आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं की मी गाजर किसून घातला आहे, कांदा घातला, हिरवी मिरची, लाल तिखट, धनेजिरे पावडर, गरम मसाला जो मी घरीच बनवला आहे आणि कोथिंबीर आणि ओवा घातला आहे. Step at a time, we all play our part. घरामध्ये जितकी काही पीठं अवेलेबल आहेत, जसं की बेसनचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ आणि बाइंडिंगसाठी थोडासा रवा ॲड केला आहे मी यामध्ये. एकदम टेस्टी लागतो बरं का हा दुधी भोपळ्याचा जो काही ब्रेकफास्ट मी आज बनवला. याला आपण धिरडेच बोलूया कारण हा थोडासा जाडीला जास्त असतो. पॅनकेकसुद्धा आपण याला बोलू शकतो. अगदी हेल्दी आणि चवदार ब्रेकफास्ट होता आजचा. रविवार आहे तर सगळं अगदी निवांत असतं, कोणतंही वेळेचं बंधन नसतं, घड्याळ्याची टिकटिक नसते आणि आता तर वातावरण इतकं भारी आहे की छान रिमझिम पाऊस आहे, थंडगार हवा आहे आणि छान असा गरम गरम ब्रेकफास्ट. अजून काय हवा ना, मस्त जातो वीकेंड असा. मला आवडतं या दोघांना वीकेंडला गरम गरम सगळा स्वयंपाक करून घालायला, ब्रेकफास्टपासून जेवणापर्यंत. तर माझ्यासाठी शेवटचं धिरडं मी भाजत होती तेव्हाच इकडे आहुनी चहासुद्धा ठेवला आणि जे काही रात्री पनीर बनवलं होतं ते बघू शकता की कशा पद्धतीनं हे बनलं आहे. एक चूक काय झाली की ते पनीर ना पूर्णपणे अजून ड्रेन करून घ्यायला हवं होतं त्यामधलं पाणी, जे प्रॉपर झालं नव्हतं. त्याचमुळं विकतचं जे काही एकसारखं पनीर असतं तसं बनलं नव्हतं. पण घरच्या पनीरची चव आहा हा, खूप मलाईदार छान बनतं पनीर. आणि जेव्हापासून मी घरी बनवायला लागली आहे तेव्हापासून आम्ही बाहेरचं विकत आणणं अगदी बंदच करून टाकलं आहे. मी वातावरण दाखवते तुम्हाला की किती छान झालं आहे. खरंच श्रावण महिना असतोच खास. छान मस्त असा रिमझिम पाऊस पडतो आहे बघू शकता तुम्ही, मस्त वाटतं आहे अगदी. आणि खरं तर गॅलरीत बसूनच ब्रेकफास्ट करायला हवा पावसाचा आनंद घेत. आणि हो, आमच्याकडे पाणी नाही येत, आलं तर अगदी वृंदावनापर्यंत येतं, तुळशी वृंदावनापर्यंत, तिथून अलीकडे नाही येत. मस्त छानपैकी आपण इथे बसून पावसाचासुद्धा आस्वाद घेऊ शकतो. ताजं ताजं पनीर बनवलं आहे तर म्हटलं चला दुपारच्या जेवणामध्ये आजचा बेत हा पनीरची भुर्जी आणि चपाती करूया. शेगावमध्ये आम्ही जे काही पनीरची भुर्जी खाल्ली होती ती खरंच टेस्टी होती. भाकरी आणि जी काही रोटी दिली होती ती मात्र चांगली नव्हती, पण पनीरची भुर्जी मात्र टेस्टी होती. तर तेव्हाच मी ठरवलं होतं चला घरी ना मनसोक्तपणे पनीरची भुर्जी करून खाऊया जी खूप दिवसापासून आपण बनवली नाही. आणि तुम्ही पाहिलंत ना की घरी मी या पनीरच्या पात्रामध्ये जे काही पनीर बनवलं आहे ते असं ना थोडंसं लूज लूजच होतं, तर याची भुर्जी चांगलीच बनणार आहे टेस्टी. कारण भुर्जीमध्ये आपण पनीर तसंही कुस्करूनच म्हणजे चुरून बारीक करूनच ते यूज करणार आहोत.
भुर्जी जशी आपण अंड्याची करतो तशीच मी पनीरची बनवली आहे. वेगळं काहीच नाही. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लाल तिखट, हळद आणि पनीर. मस्त झाली होती, अगदी टेस्टी. आणि त्यासोबत गरम गरम चपाती. मला घातली आहे, मी तुम्हाला घालते. अरे 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 अरे, प्रितीशचे मित्र आले होते घेऊन. नाही नाही, मी घालणार आहे, मी घालणार आहे. असं काय करताय, ती बसत नाही आपल्याला. हा भाग वेगळा आहे. याच्यावरती काय लिहिले बघा, फ्रेंड्स. तर माझा पहिला आयुष्यातला फ्रेंड तू आहेस. तर हॅपी फ्रेंडशिप डे डिअर. आता मला मतलब मला पण नाही बसते. ए, बसते अडकल, कापून काढावं लागेल. काही सोन्याची थोडी आहे, पिवळी आहे ना. सोनं पण पिवळंच असते. आज दीप अमावस्या आहे, तर याचीच तयारी करते मी इकडे. कणकेचे दिवे बनवून घेतलेत अगोदर आणि ते वाफायला ठेवलेत. तोपर्यंत मी इकडे सगळे घरातील माझ्याजवळ जे जे दिवे आहेत ते सगळे दिवे स्वच्छ पितांबरीने घासून धुवून घेते. आनंद पिंपळगावकर यांचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एक तर हे दीप पूजन आहे ते सूर्य उगवण्यापूर्वी करा, दिवस उजाडण्याच्या अगोदर किंवा सूर्य मावळ्यानंतर. तर आता 7:45 वाजतायत, बघू शकता तुम्ही. तर मी आत्ता पूजा करतीये. खरं तर पहाटे करणार होते पण उठलेच नाही. प्रतिशाने मला हसून हसून सांगितलं होतं मम्मी तू उठणारच नाहीस. तसंच झालं. काय प्रतिश, बरोबर आहे? तुझ्यामुळेच झालं असं, नाही तर मी उठली असते. सुट्टीचा दिवस मला असं वाटलेलं की पटकन होईल ही सगळी कामं आणि छान मी खोबऱ्याच्या वड्या करेन. आज सुद्धा वड्या बनलेल्या नाहीयेत. आता बघूया इथून पुढे होत आहेत का. आणि काय होतंय माहितीये का, जेव्हा वर्किंग डेज असतो ना तेव्हा सकाळी सकाळी 7:30 पर्यंतच किचन मधली सगळी कामं होऊन जातात. आणि सुट्टी दिवशी असं वाटतं यार रोजच थंड खाल्लं जातं डब्याला, तर एक दिवस तर ऍटलीस्ट गरम गरम करून घालावं या दोघांना. आणि त्या गडबडीमध्ये ना अख्खा दिवस असं वाटते की किचन मध्येच गेला सगळं, म्हणजे जातोच लिटरली. काय प्रतिश, बरोबर आहे ना? बरोबर. तव्यातून काढायचं ते डायरेक्ट ताटात. हे असे 5 कणकीचे दिवे बनवून मी वाफवून घेतलेत, ज्या दिव्यांनी आपल्या प्रॉपर घरातील पितळीच्या दिव्यांना किंवा चांदीच्या दिव्यांना जे काही दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं. आणि मग याच कणकीच्या दिव्यांनी प्रितीशला सुद्धा ओवाळणार आहे मी. आनंद पिंपळगावकर सरांनी जसं काही सांगितलंय ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं मी पूजा करण्याचा प्रयत्न केला आज. सगळ्या दिव्यांना छान हळदी कुंकू वाहून, फुलं घालून आणि गुळाचा नैवेद्य त्यांनी सांगितला होता म्हणून मी गुळाचा नैवेद्य घेतलेला आहे इकडे आणि तोच मी प्रितीशला सुद्धा भरवणार आहे. घरामध्ये जेव्हा काही पूजा असते किती वातावरण छान प्रसन्न वाटत असतं ना,
आणि हल्ली मी प्रत्येक पूजेला साडीसुद्धा नेसायचा प्रयत्न करते, कारण आता मलाही आवडायला लागलं आहे आणि छान वाटतं. स्वतःलाच एक वेगळं वातावरण तयार होतं घरामध्ये. रोजच्या सगळ्या कामांपासून थोडंसं वेगळं काहीतरी शेड्यूल बनतं आणि मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. तर पूजा माझी झालेली आहे आणि आता वेळ आहे प्रितीशला ओवाळण्याची. तर जी काही साधी टोपी असते ना, ती ऐन वेळेला कुठेही सापडत नव्हती. मी ती अगोदरच खरं तर शोधून ठेवायला हवी होती, पण माझ्याकडून ते विसरून गेलं. तर बघा, प्रितीशनी कोणती कॅप घातली आहे. पण ठीक आहे, पूजा छान झाली. आम्ही दोघांनीच हे सगळं शूट केलं, त्यामुळं जरा थोडंसं बिघडलं आहे शूटिंगमध्ये फ्रेम. माझं डोकं अर्ध कट झालेलं आहे, कारण आहो घरी नव्हते, आहो काही कामानिमित्त बाहेर होते. मगाशी ना शूट करताना थोडंसं वरखाली झाली फ्रेम, कारण आहो नव्हते घरी, आहो जुन्या घरी गेले होते, आलेत आता. आणि आता आम्ही जेवणार आहोत. आज फ्रेंडशिप डे निमित्त प्रितीश मित्रांसोबत बाहेर जेवायला आहे. तुमचा सगळ्यांचा फ्रेंडशिप डे कसा झाला नक्की सांगा मला कॉमेंट करून. आणि माझा आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे, दीपपूजनसुद्धा अगदी मस्त झालेलं आहे. आणि चला, साडी नेसली आहे तर एक रील बनवलं आहे मी, शॉर्ट्समध्ये ऑलरेडी अपलोड केलेले असेल जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत. तर चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. पुन्हा भेटेल लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा. आय.